नमस्कार, आपण पाहताय बिग न्यूज मराठी। मी गोरेगाव परिसरात आहे। गोरेगावचं भगतसिंग नगर क्रमांक एक इथे मी उभा आहे। माझ्या पाठीचं पाहिलं तर आजचं सर्वप्रथम तर शिवजयंतीच्या सर्व बिग न्यूज मराठीच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा। असाच एक कार्यक्रम आपण त्याचीच पाहणी करण्यासाठी इथे आलो होतो। इथे माझ्यासोबत वाडेकरजी आहेत, जे स्वराज्य जी सामाजिक संस्था आहे त्याचे अध्यक्ष आहेत। आपण त्यांच्यापासून जाणून घ्या या कार्यक्रमाबद्दल। सर्वप्रथम तर बिग न्यूज मराठीमध्ये मी तुमचं स्वागत करतो, काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल? सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना 19 फेब्रुवारी जयंतीनिमित्त त्यांचा मानाचा मुजरा। कोविडच्या कारणामुळे हा कार्यक्रम आम्ही छोट्या स्वरूपात करत असतो, कारण दरवर्षी आमचा ऑर्केस्ट्रा वगैरे असतो, मराठी नाट्य संगीताचा कार्यक्रम असतो, पण कोरोनामुळे आम्ही तो रद्द केलेला आहे। आता आम्ही फक्त चित्रकला निबंध स्पर्धा 1 ते 10वीच्या मुलांसाठी, क्रिकेटच्या स्पर्धा ठेवल्या होत्या आणि हळदीक समारंभ, फक्त हे तीनच कार्यक्रम आज ठेवलेले आहेत। त्या मुलांचं आम्ही आज पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आज घेतलेला आहे शिवजयंतीनिमित्ताने। जसं की पाहिलं, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथे ठेवला गेलेला आहे, आपल्या स्वराज्य संस्थेमार्फत इथे हा कार्यक्रम ठेवण्यात गेला आहे। पण मात्र गव्हर्नमेंटने जे गाईडलाईन्स दिले, बीएमसीने गाईडलाईन्स दिल्या की शिवजयंती अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने करा, या निर्णयाबद्दल काय वाटतं तुम्हाला? आता कोरोनाला ह्या पुढच्या महिन्यामध्ये 1 वर्ष होईल, लोकांचं कामधंदा ठप्प झालेला आहे, कोरोनामुळे लोक आता घरी पोहोचू शकत नाही। शिवजयंती ही करायलाच पाहिजे, पण आम्ही सर्व कोरोनाचे नियम पाळून ही शिवजयंती करतो आहे, सामाजिक अंतर ठेवून आम्ही ही शिवजयंती करतो आहे। त्याच्यामुळे आम्ही आमचा ऑर्केस्ट्राचा किंवा नृत्याचा का असा जो ज्यामुळे गर्दी होईल असा कार्यक्रम आम्ही रद्द केलेला आहे आणि शैक्षणिक कार्यक्रम ठेवलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही सरकारचा मान ठेवलेला आहे, पण सरकारने शिवजयंतीचे नियम शिथिल केले पाहिजे अशी आमची इच्छा आहे, कारण शिवाजी महाराज आहे म्हणून हे सर्व काय आहे असं आमचं भाजपचं म्हणणं आहे। आणि येणारी शिवजयंती ही सर्व सगळ्यांना मनापासून शुभेच्छा एवढं मी सांगतो। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर या दिवशी इकडचे काही जिकडे काही इकडची जी लोकवस्ती आहे, इकडचे जे नागरिक आहेत, त्यांना काय आव्हान कराल, काय मार्गदर्शन कराल? निमित्त असंच सांगेन, स्वच्छता राखा आणि सामाजिक अंतर ठेवा, सरकारला सहकार्य करा, पण कामधंदा पण जरुरी आहे। त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आता शेवटचे अजून 1-2 महिने राहिले माझ्या मते अजून कोरोना कंट्रोलमध्ये यायला, लोकांना सांगेल की नियम पाळा। हे होते माझ्याबरोबर मिलिंद वाडेकर, होते वॉर्ड क्रमांक 57 स्वराज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष देखील आहेत। यावेळी कॅमेरामॅन सचिन सोनावणेबरोबर शशिकांत गोसावी, बिग न्यूज मराठी। धन्यवाद।